नमस्कार, डीटी न्यूज मराठीच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मी आहे विलास आडे. राष्ट्रीय जनहित ग्रंथालय सभा दिल्ली या सामाजिक संघटनेशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र राज्यातील राज्य ग्रंथालय महासंघ शाखा नांदेडच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले आहे. सदरील सामाजिक संघटना 22 राज्यात कार्यरत आहे. सार्वजनिक ग्रंथालय क्षेत्रात या संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी, कर्मचारी काम करतात. प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यामध्ये वाचन संस्कृतीची वाढ व्हावी, संवर्धन आणि संगोपनासाठी ही संस्था कार्य करत आहे. या ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचारी बांधवांना तुटपुंज्या मानधनावर काम करावं लागतं. मानधनासहित त्यांच्या अनेक न्याय आणि हक्काच्या ज्या मागण्या आहे त्या पूर्ण कराव्या यासाठी हे निवेदन नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रात महसूल विभागातील तब्बल 35 जिल्ह्यात या संघटनेतील सदस्य कार्यकर्ते. आमच्या ग्रंथालयाच्या संदर्भामध्ये ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्याच्या संदर्भामध्ये आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलेले आहे. जवळपास 10-12 वर्षापासून आमच्या ग्रंथालयाच्या मागण्या प्रलंबित आहेत. राष्ट्रीय जनहित ग्रंथालय सभा ही आमची 22 राज्यामध्ये काम करते आणि राज्यामध्ये राज्य ग्रंथालय महासंघ ही आमची राज्यामध्ये काम करणारी एक नॉन पॉलिटिकल संघटना आहे. या ग्रंथालय या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय मधुकरावजी कांबळे साहेब, माजी राज्यमंत्री हे अध्यक्ष हे काम करतात. त्यांच्या अंडरटेकिंगमध्ये आम्ही राज्यामध्ये काम करतो. ग्रंथालयाबद्दलच्या ज्या काही ग्रंथालयाबद्दलचा शासनाचा शासनाचे जे काही उदासीन धोरण आहे त्या धोरणाच्या विरोधात आम्ही जवळपास आमचा लढा जवळपास 15 वर्षापासून लढत आहे. 2012 पडताळणी झाली आणि ग्रंथालयाच्या मागण्या ज्या काही वर्गवाढ दर्जाबद्दल आणि शासन मान्यता यावर शासनानं कुठलाही निर्णय घेतलेला नाही. तुटपुंज्या पगारावर इथला कर्मचारी काम करतो, त्याला जो दिवसाचं 2 वेळचं जेवणसुद्धा पोटभर मिळतं एवढ्या तुटपुंज्या पगारावर तो काम करतो. म्हणून शासनाकडे आमची अनुदानवाढीची एक प्राधान्यक्रमानं मागणी आहे आणि त्यानंतर दर्जाबद्दलची या दोन्ही मागण्यासंदर्भात आम्ही शासनाला वेळोवेळी आम्ही निवेदने उपोषणे दिलेली आहेत. याही पुढं शासनानं जर आमच्या मागण्यावर विचार नाही केला तर आम्ही रस्त्यावर उतरू, उपोषणे करू, निदर्शने करू आणि प्रसंगी आम्ही जेलसुद्धा भरू आंदोलन करणार आहोत. या एवढी शासनाने याची दक्षता घ्यावी आणि आमच्या ग्रंथालय बांधवांचा जो काही प्रश्न आहे, ग्रंथालयाच्या संदर्भातल्या ज्या काही मागण्या आहेत वर्गवाढ आणि अनुदान वाढीबद्दलच्या, त्या शासनाने त्वरित सोडवत आहे. हे आहे डीटीव्ही न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी.